खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगर मध्ये भास्कर नावाचा व्यापारी आपल्या व्यापारासाठी येत असत. पण यावेळी त्याच्या गाडीत फळ, अन्न आणि दुसऱ्या सामानांसोबत अजून काहीतरी होत. आणि ते होत त्याचा गुबगुबीत मुलगा भानू वर्मा. भानू, इथे येऊन बघतोस का? तुला तर विजयनगर बघायचं होत ना. अरे बापरे, किती सुंदर नगर आहे बाबा. काय, कसे आहात काका? खूप छान भास्कर बाळा. बाळा, हा उपहार चिरंजी काकांना देऊन ये बरं. जा. बरं काका. काका, हे काय? मी तर सांगायलाच विसरले. भास्करचा मित्र चिरंजी रुई, कापूस आणि लोकरीचा व्यापारी होता. चिरंजी काका, अरे वा, या वेळेला तर माझा छोटा व्यापारी मित्र ही आला आहे. भानू बाळा, हे एक नाणं घे आणि बाजारात फिरून ये. तोपर्यंत आम्ही एक महत्त्वाचं काम करून येतो, ठीक आहे? बरं बाबा. बांधलेल्या वासराला जेव्हा मोकळं रान मिळतं तेव्हा खूप आनंद होतो. तेच आता भानू वर्माला विजयनगरचा बाजार फिरण्यात मिळत होता. रंगबिरंगी दुकानं होती, कुठे वेगवेगळी खेळ चालू होती. सुगंध, जिलेबी. एका नाण्याच्या बदल्यात चार, आमच्याकडे तर सहा मिळतात. मग तुमच्या इथे जाऊन घे. जा. अरे घेऊन जा, घेऊन जा. एका नाण्याला एक, यापेक्षा स्वस्त फळ कुठेच मिळणार नाही. एका नाण्यात इतकं मोठं फळ? हा फणस आहे बाळा. अरे मोठ्यांकडून शिकलो आहे. गुळ आणि साखर पण याच्या समोर पिकी आहे. अरे चाखून तर बघ बाळा. हे घ्या एक नाणं. पण याला तर काटे आहेत. अरे हे साल आहे, याला कापून आतमधला गर खायचा असतो. बर. व्यापारी वडिलांचा व्यापारी मुलगा आहे. एका नाण्यात एवढं मोठं फळ घेऊन आलोय, बाबा तर खुश होतील. अरे काटे टोचले. वा, गुळ आणि साखर तर काय, याच्या समोर मध सुद्धा फिकट आहे. हे गोड तर आहे पण खूपच चिकट आहे. अरे अरे, हे तर कपड्यांना सुद्धा चिकटत. काय झालं? बाबा तर येतच असतील, आता काय करू? गरम पाणी. अरे भानू. अरे बाबांनी जर मला या अवस्थेत पाहिलं तर खूप रागवतील. ए भानू वर्मा, असं दिसतंय की त्याला विजयनगर खूपच आवडलेलं आहे. जोपर्यंत आपण राजमहालातून परत येऊ तोपर्यंत तोही परत येईल. तर मग चल, हातपाय धुवून निघूया आपण.
राजा साहेब आपली वाट पाहत असतील. चला निघूया. हो. दिवसभर थकलेला भानू वर्मा बसताच झोपी गेला. चुंगी, असं वाटतंय इथे कोणीच नाही रे. चोर आले. एक दोन तीन चार, जेवढ्या मेंढ्या उचलू शकतो तेवढे उचलू येणार आहे मुंगी. चल. मुंगी बघ किती भरलेली आणि गुबगुबीत मेंढी आहे. हो, या चौघींनी एवढी ही एक आहे. आवाज केला तर लोक येतील आणि बाबांनाही बोलावतील. नाही नाही, गप्प बसण्यातच आपलं भलं आहे. चुंगी बघ तरी, अरे अंधारात मेंढी समजून छोटा हत्ती तर उचलून आणला नाही ना. कंबर मोडली आहे याच्यामुळे. अरे उठ ग मुंगी, बहुतेक मेंढी थकली आहे. बघ ना किती शांतपणे झोपली आहे ती. हे काय शिंकणारी मेंढी. मी मेंढी नाही, भानू वर्मा आहे. मुंगी, ही तर बोलणारी मेंढी आहे. ती मेंढी नाही, भूत आहे. भूत. मला तर भीती वाटते. मला सुद्धा. चुंगी, आता काय करायचं. अरे कुठे पळताय, मला भेटायचं नाहीये का. अरे भेटून तरी जा. अरे हा तर माझ्या भानूचा आवाज आहे. भानू वर्मा, अरे ही काय अवस्था केली आहेस. अहो बाबा, तुम्ही. मी काही नाही केलंय, हे सगळं कपटी फणसाने केलंय. जर हाताला तेल लावलं असतं तर फणसाचा चिक चिकटला नसता. पण काही हरकत नाही, शिकवण तर मिळाली. यात काय आहे बाबा. बाळा, हा राजा विद्याधरजींनी उपहार दिलाय आपल्याला. बघू याच्यात काय आहे. इथे सुद्धा कपटी फणस. मला कोणत्याही संकटात नाही पडायचंय. If you like this video, subscribe to our channel, Murti Media.